एटीबी गुरुजी यूट्यूब चैनल वर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओ मध्ये तलाटी भरती बाबत सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत। मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आहे बघा, तलाटी पदासाठी 3.5 लाख अर्ज, जळगावात 32 जागा वाढणार। पहा 32 जागा वाढणार या संदर्भात माहिती आहे। जळगाव जिल्ह्यात सेवानिवृत्त व पदोन्नतीमुळे रिक्त होणार 40 पदे। पहा तर 40 पदे रिक्त होणार आहेत मित्रांनो, हे सांगितलं आहे इथे या बातमीमध्ये। आता काय माहिती आहे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। मित्रांनो बघा इथे संपूर्ण त्यांनी सांगितलेलं आहे, हे पहा, तलाटी संवर्गातील 208 जागा जळगावच्या वाटेला आल्या आहेत। या जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो, मात्र सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे 40 जागा रिक्त होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने शासन नियमानुसार 32 वाढीव जागा भरण्यासाठी पावले उचलले आहेत। पहा मित्रांनो, तर 40 पदे रिक्त आहेत परंतु 32 जागा वाढल्या जाणार आहेत मित्रांनो। पहा इथे म्हटलेलं आहे, ओके, शासन नियमानुसार 32 जागा भरण्यासाठी पावले उचलले आहेत, त्यामुळे आधी निश्चित झालेल्या 208 जागांमध्ये 32 पदांची भर पडणार आहे। पहा सर्वात मोठी खुशखबर आहे जळगाव या ठिकाणी ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे, कारण इथे 32 जागा अजून वाढणार आहेत या संदर्भात माहिती आलेली आहे। पहा मित्रांनो आता अर्ज भरण्याची तारीख तर जवळ आलेली आहे, 17 जुलैपर्यंत आपण अर्ज भरू शकतो आणि जागा वाढ होत आहे। जरी 32 जागा वाढल्या तर मग मुदत पण द्यायला पाहिजे, अर्ज भरण्याची मुदत ही वाढवून द्यायला पाहिजे, कारण जागा जरी वाढ होणार आहेत तर मग अजून खूप जणांचे अर्ज देखील भरले गेलेले नाहीत, अजून अर्ज भरायचे बाकी आहेत। आणि बघा आता जो काही आकडा आहे, 3.5 लाख अर्ज आले म्हणून, ओके, 3.5 लाख अर्ज बुधवारपर्यंत आलेले आहेत असं सांगण्यात येत आहे। मित्रांनो हा आकडा अजून वाढणार आहे कारण 17 तारखेपर्यंत अजून खूप अर्ज येणार आहेत, कॉम्पिटिशन खूप असणार आहे। हे पाय ते तालुका न्याय दिव्यांग यांची संख्या देखील देण्यात आलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। ओके संपूर्ण माहिती आहे यामध्ये आणि महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे, 32 जागा वाढणार म्हणून तर सर्वात मोठी ही खुशखबर आहे। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, जी काही परीक्षा आहे तुमची ऑनलाईन परीक्षा पण लवकरच होणार आहे, परीक्षा पण लवकरच होणार आहे, त्यामुळे आता तुमच्याकडे कोणताही टाईम नाही, तुमच्याकडे कोणताही टाईम उरलेला नाही, फक्त तुम्ही आता अभ्यास चालू ठेवा, अभ्यास जास्तीत जास्त चालू ठेवा मित्रांनो, कारण टाईमच नाही मित्रांनो, आता लवकरात लवकर परीक्षा पण घ्यायची आहे, त्यामुळे एवढा सिलेबस कंप्लीट करणं सोपी गोष्ट नाही, त्यामुळे तुम्हाला जोराने तयारी करायची आहे आणि संपूर्ण सिलेबस कंप्लीट करा, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, ओके, संपूर्ण सिलेबस कंप्लीट करा, बुद्धिमत्ता चाचणी वगैरे संपूर्ण जे विषय आहेत, तर खूप मित्रांनो तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त आता वाढवून द्यायचा आहे कारण लेखी जवळ आहे। सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन अपडेट देतो, धन्यवाद। तलाटी भरती वनरक्षक भरतीसाठी अजूनपर्यंत जर तुम्ही पुस्तक घेतलं नसेल तर मित्रांनो TCS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण TCS IBPS पॅटर्ननुसार एकमेव बनवण्यात आलेलं अजित कुमार साहेबांचं हे पुस्तक आहे, बी पब्लिकेशन, ओके। तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहेत, तसेच IBPSच्या पण झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। गणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी संपूर्ण विषय मित्रांनो यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत। बघा तलाठी भरती आणि वनरक्षकचा पेपर होणार आहे, पेपरसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो, सर्वांनी हे पुस्तक मार्केटमधून घेऊन टाका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद।